नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. जेटलींना खोटं बोलण्याची सवय, ललित मोदींचं ट्विट. जस्टिस गोगोई भारताचे नवे सरन्यायाधीश, 3 ऑक्टोबरला स्वीकारणार पदभार. पाण्यात बुडून 38 वर्षीय युवकाचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील घटना. बंडा तथा कराडकर यांची पद्म पुरस्काराच्या शिफारसीसाठी माहिती देण्यास नकार. मला पुरस्कार नको, स्पष्टोक्ती. आणि औरंगाबाद येथे पोलिसांचे पथसंचलन, गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती केले पथसंचलन. आता पाहूया सविस्तर वृत्त. अरुण जेटलींना खोटं बोलण्याची सवय आहे असे ललित मोदी यांनी म्हटलं आहे. माल्याचा दावा खरा असल्याचे सांगत आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी यांनी जेटलींची तुलना चक्क सापाशी केली आहे. कर्जबुडव्या विजय माल्यानंतर भारतातून फरार झालेल्या आणखी एक आरोपीने अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याबाबत ट्विट केलं आहे. माल्याचा दावा खरा असल्याचे सांगत आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी यांनी जेटलींची तुलना सापाशी केली आहे. अरुण जेटली यांना खोटं बोलण्याची सवय आहे असं त्यांनी म्हटलं आहे. विजय माल्या आणि अरुण जेटली यांच्यात कथित भेटीवरती ललित मोदी म्हणाले, तिथे असलेल्या लोकांना माहीत आहे जेटलींनी माल्याची भेट घेतली होती, तर हे वृत्त का फेटाळतात? अरुण जेटली यांना खोटं बोलण्याची सवय आहे. तुम्ही एका सापाकडून आणखीन काय अपेक्षा ठेवू शकता? असं ट्विट त्यांनी केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जस्टिस रंजन गोगोई यांचे भारताचे 46वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. विद्यमान सरन्यायाधीश दीपक मिश्रा हे 2 ऑक्टोबरला निवृत्त होत आहेत. जस्टिस रंजन गोगोई 3 ऑक्टोबरला आपला पदभार सांभाळतील. रंजन गोगोई हे मूळचे आसामचे आहेत. त्यांचे वडील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आसामचे माजी मुख्यमंत्री होते. जस्टिस गोगोईंचा जन्म 18 नोव्हेंबर 1954 रोजी झाला. गुवाहाटी हायकोर्टात त्यांनी 1978 साली वकील म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. 28 फेब्रुवारी 2001 त्यांची गुवाहाटी येथे हायकोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. 9 सप्टेंबर 2010 रोजी जस्टिस रंजन गोगोई यांची पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून बदली झाली. पंजाब आणि हरियाणा हायकोर्टातच त्यांना बढती मिळाली आणि 12 फेब्रुवारी 2011 ते मुख्य न्यायमूर्ती बनले. 23 एप्रिल 2012 रोजी जस्टिस रंजन गोगोई यांची सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता ते 3 ऑक्टोबरपासून सरन्यायाधीश म्हणून जबाबदारी सांभाळतील. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. नागद परिसरातील पाझर तलावात बुडून 38 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. संतोष पवार असं मृत इसमाचं नाव असून तो कन्नड तालुक्यातील रहिवासी असल्याचं माहिती समोर येते. नागद परिसरात कोंडमारी पाझर तलावात बेलखेडा येथील संतोष लिंबा पवार हे 38 वर्षीय इसम पाण्यात पोहण्यासाठी गेले असता त्यांचा बुडून मृत्यू झाला. बुधवारी दुपारी 12 वाजता ही घटना घडली. मृताची 14 वर्षीय मुलगी हिने आरडाओरडा करून ग्रामस्थांना जमा केले. ग्रामस्थांपैकी काहींनी तलावात शोध घेतला, परंतु पवार हे आढळून आले नाही. त्यानंतर कन्नड पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यानुसार ग्रामीण पोलीस निरीक्षक सिद्धार्थ गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हमीद शेख हे आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले. औरंगाबाद येथील अग्निशामक दलास प्राचरण करण्यात आले. शोध मोहीम केल्यानंतर आज सकाळी 10 वाजता मृतदेह काढण्यात आला. नागद प्राथमिक आरोग्य केंद्रात या घटनेने सध्या बेलखडा गावात शोककळा पसरली आहे. प्रतिनिधी गोरख पाटील, शालिनी प्लस, कन्नड. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती सिल्लोड शहरात पोलिसांनी पथसंचलन केलं. उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आम्ही सक्षम आहोत हेच पोलीस प्रशासनाकडून दाखवण्यात आलं. सर्वसामान्य जनतेला विविध सण उत्सव शांततेत आणि आनंदात साजरे करण्यासाठी नेहमी प्रशासनाच्या वतीने पोलीस बंदोबस्त दिला जातो. यंदा गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती सिल्लोड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड शहरामध्ये
जर काही अनुचित प्रकार घटना घडली तर अशा परिस्थितीत पोलीस प्रशासनाची बंदोबस्ताची भूमिका कशी असणार आहे सर्वसामान्य जनतेला समजण्यासाठी दंगा काबू प्रात्यक्षिके तसेच बंदोबस्त मार्च शहरातील मुख्य रस्त्यावरून संचलन करत काढण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार यांनी शालिनी प्लसला आपली प्रतिक्रिया दिली आहे. सध्या शहरामध्ये गणेशोत्सव चालू आहे आणि तो नागरिकांनी गणेशोत्सव अतिशय उत्साहात साजरा करावा, अतिशय आनंदामध्ये हे जे 10 दिवस आहेत ते सर्वांनी याच्यामध्ये सहभागी होऊन साजरा करायचा आहे. त्याच्यासाठी सर्व नागरिकांना जनतेला पोलिसांचं सहकार्य असणार आहे. त्याच्यासाठीच शहरामध्ये भीतीदायक वातावरण निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी आज रूट मार्च, दंगा काबू योजना आणि मॉब डिस्पर्सल ड्रिल असे प्रत्यक्षिक आज घेतलेले आहेत. कुठल्याही अडीअडचणीला पोलीस आपल्या जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणार आहेत. त्याच्यामुळे हा सण जो आहे तो सर्वांनी अतिशय उत्साहात साजरा करण्याचं आवाहन पोलीस करत आहे. कुठल्याही पद्धतीने कुठल्याही या उत्सवाला गालबोट लागणार नाही आणि कुणीही कायदा सुव्यवस्था हातात घेणार नाही याची नागरिकांनी दक्षता घ्यावी. धन्यवाद. या संचलन पथात राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी, शहर आणि ग्रामीण पोलीस कर्मचारी, गृहसुरक्षा दल आदींचे कर्मचारी सहभागी झाले होते. शालिनी प्लससाठी अनिल साबळे, औरंगाबाद. वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ बंडातात्या कराडकर यांनी 2019 पद्म पुरस्काराची शिफारस नाकारली आहे. भारत सरकारकडून कोणताही पुरस्कार मला नको असे कराडकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय. भारत सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पुरस्कार मानल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कार 2019 राज्य शासनाने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी युवक मित्र हबप बंडातात्या कराडकर यांच्याकडून माहिती मागवली आहे. मात्र आपण कोणताही पुरस्कार स्वीकारत नाही असे सांगत बंडातात्या कराडकर यांनी पद्म पुरस्कारासाठी केंद्र सरकारकडे शिफारस पाठवण्यासाठी राज्य शासनाला स्वतःच्या कार्याविषयीची माहिती देण्यास नम्रपणे नकार दिलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या वर्षीसाठी पद्म पुरस्कारासाठी हबप बंडातात्या कराडकर यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे करावी अशी विनंती पुणे येथील मातृभूमी दक्षता चळवळीचे राष्ट्रीय संयोजक मुबारक शेख यांनी केली आहे. त्याबाबतचे पत्र बंडातात्या कराडकर यांना राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून पाठवण्यात आले आहे. प्रस्ताव आणि आपल्या कार्याची माहिती 14 सप्टेंबरला सकाळी 10 वाजेपर्यंत पाठवावी. केंद्र सरकारकडे त्वरित प्रस्ताव पाठवणे आवश्यक असून सहकार्य करावे अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली. हबप बंडातात्या कराडकर यांनी आपण कोणतेही पुरस्कार स्वीकारत नाही असे सांगत प्रस्ताव पाठवण्यास आवश्यक ती माहिती देण्यास नम्रपणे नकार दिला. काही नाही, आज काल रात्री संध्याकाळीच मला ही माहिती कळाली. खरं म्हणजे काल दुपारी जोंधळे नावाचे मुंबईचे कोणतरी सचिवालय अधिकारी त्यांचा काल दुपारी फोन आला. तेव्हा मी त्याच फोनवर त्यांना सांगितलं की कोणताही पुरस्कार आजपर्यंत जीवनामध्ये स्वीकारलेला नाही, त्यामुळे हा पद्मश्रीचा बुधा पुरस्कार कितीही मानाचा असला तरी तो मला नको आहे आणि त्या मार्गाने मला जायची इच्छा नाही. मी आजपर्यंत जीवनामध्ये ज्या साधेपणानं वागलेलो आहे त्याच साधेपणानं जीवनात वागण्याची माझी इच्छा असल्यामुळे लौकिकामध्ये कोणत्याही या प्रतिबंधामध्ये अडकू नये अशी माझी प्रांजळ भूमिका असल्यामुळे मी सविनय या पुरस्काराला नकार दिलेला. प्रतिनिधी सकलेन मुलानी, शालिनी प्लस, कराड. सातारा जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र आणि दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ढोल्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झालेली पाहायला मिळाली. वाईच्या कृष्णा नदी तीरावरती असणारे हे मंदिर वास्तुकलेचं एक अनोखा ठेवा आहे. पाहूयात हा रिपोर्ट. कृष्णेच्या तीरावरती वसलेले वाई ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध आहे. एकेकाळी ते इथल्या वैशिष्ट्यपूर्ण घाटांसाठी आणि मंदिरांसाठी प्रसिद्ध होतं. वाईमध्ये सिद्धेश्वर मंदिरातील श्री सिद्धनाथांची संजीवन समाधी, गंगा रामेश्वर, काशी विश्वनाथ, लक्ष्मीनारायण, समर्थ रामदासांची स्थापना केलेले रोकडोबा हनुमान इत्यादी मंदिरं आहेत. गणपतीच्या भव्य आणि विशाल मूर्तीमुळे या गणपतीला महागणपती अथवा ढोल्या गणपती असं नाव प्रचलित आहे. हे मंदिर गणपतराव भिकाजी रास्ते यांनी कृष्णा नदीच्या नदीपात्रात बांधले आहे. मंदिराचे विधान चतुरास्त्र असून वारंवार येणाऱ्या नदीच्या पुरामुळे संरक्षण व्हावे म्हणून गर्भगृहाच्या पश्चिमेकडील मागील भिंतीची रचना मधोमध त्रिकोणी आकार देऊन नावेच्या टोकासारखी म्हणजेच मत्स्य आकारात बांधली आहे. त्यामुळे पुराच्या वेळी पाणी दुभंगले जाऊन पाण्याचा दाब कमी होतो. हे मंदिर सुरक्षित राहते. गर्भगृहात 1/2 मीटर उंच चौथऱ्यावरती गजाननाची रेखीव बैठी 1 मीटर 80 सेंटीमीटर उंच आणि 2 मीटर रुंद भव्य डाव्या सोंडेची मूर्ती आहे. तिची स्थापना वैशाख शुक्ल 13 शके 1991 करण्यात आली. मूर्तीचे स्वरूप
बाळशेदार असल्याने कदाचित याला महागणपती किंवा ढोल्या गणपती असे नामविधान प्राप्त झाले असावे. मूर्ती एकसंध काळ्या दगडात कोरलेली असून हा दगड कर्नाटकामधून आणला आहे. सध्याच्या मूर्तीला भगवा रंग दिला आहे, त्यामुळे मूर्तीचे मूळ रूप दिसत नाही. हा गणपती दोन्ही मांड्यावर रोवून बसलेला आहे. प्रसन्न मुद्रेतील गणपतीस यज्ञोपवितासह मोजके अलंकार घातले आहेत. त्यात गळ्यातील हार, बाजूबंद आणि पायातील तोडे स्पष्ट दिसतात. मूर्तीच्या मागील प्रभावळ अर्धचंद्राकृती 3 मीटर 63 सेंटीमीटर इतकी उंच आहे. गर्भगृहाचे छत ही जणू तत्कालीन स्थापत्यकलेची किमयाच म्हणावी लागेल. चुना आणि फरशीचा समन्वय साधून वास्तुशास्त्रज्ञांनी छताच्या पाषाणाला खाचा पाडून त्यात दुसऱ्या दगडांना अंकुचीदार टोके करून ती त्यात बसवली आहेत. महागणपतीचे शिखर हे वाईतील सर्व मंदिरात सर्वात उंच असून त्याच्या पायथ्यापासून कळसापर्यंतचे अंतर 24 मीटर आहे. अशा या ढोल्या गणपतीला एकदा तर नक्कीच भेट द्यावी. हे मंदिर जे आहे हे 1762 साली गणपतराव भिकाजी रास्ते यांनी त्यांच्या मुलाच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधलेलं आहे. ह्या मंदिरामध्ये हा संपूर्ण गणेशाची जी मूर्ती आहे ती एकसंघ एका दगडाची मूर्ती आहे. मागची प्रभाव एकाच दगडाची आहे. ह्या एवढ्या मोठ्या महागणपतीला कुठेही जोड दिलेला नाही आहे. आणि ह्या मंदिराची जी उंची आहे ती 110 फूट उंची आहे. हां, तसंच ह्या मंदिराचं आम्ही 3 वर्षापाठीमागं संपूर्ण जीर्णोद्धाराचं काम विश्वस्तांनी केलेलं आहे. गेल्या वर्षी मंदिराचं बाहेरील भाग सगळा सँड प्लास्टिंगनी स्वच्छ करून धुवून घेतलेला आहे. मंदिराच्या सगळ्या दर्जा भरून आम्ही जीर्णोद्धाराचं काम पूर्ण केलेलं आहे. आणि अजून वरचं छत आणि शिखर हे सर्व काम आम्ही पूर्ण करून घेतलेलं आहे. कृष्णकाठी असल्यामुळे आणि हे मंदिर मुळामध्ये पूर्णपणे पाण्यामध्ये आहे. अगदी कृष्णाच्या तीरावरच मंदिर आहे. ह्या मंदिर दरवेळेला जो महापूर येतो तेव्हा महापुराचं पाणी आणि मंदिराला धोका निर्माण होऊ नये म्हणूनसाठी एक अशा प्रकारचा कोपरा पाठीमागच्या बाजूला मंदिराच्या केलेला आहे की ज्याच्या जेणेकरून ते पाणी त्याला थडकावं आणि पाणी डिव्हाइड होऊन जावं. आणि हा जो गणपती आहे हा युद्धाला निघालेला गणपती आहे. जर आपण जर बारकाईने जे हात आणि हे बघितलं सगळ्या गोष्टी तर हा आशीर्वाद देणारा गणपती नाही आहे. हा युद्धाला निघालेला गणपती आहे. त्याच्या हातामध्ये असणारे अस्त्र ही सर्व युद्धाची अस्त्र आहेत त्याच्या हातातली. आणि हा उंदरावर बसलेला आहे. त्या गणपतीच्या पायाशी हा छोटा उंदीर आहे आणि त्या उंदरावर हा गणपती बसलेला आहे. ओम गंगणपते नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आज वाईच्या महागणपतीच्या दर्शनाला या ठिकाणी आलो आणि कृष्णातीरी या ठिकाणी गणपती अतिशय चांगला आहे. गणपतीचा मनोभावी आम्ही दर्शन केलं आणि पलीकडे काशी विश्वेश्वराचं पण दर्शन केलं. त्यामुळे ह्या प्रसन्न आणि शांत थंड वातावरणामध्ये आज आम्हा सगळ्यांचं दर्शन या ठिकाणी गणपतीचं दर्शन झालेलं आहे. गणपती आम्हा सगळ्यांना आवडलेला आहे. सर्वत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखम् आप्नुयात्. सर्व लोक सुखी होत एवढी मनोकामना व्यक्त करतो. धन्यवाद. प्रतिनिधी सकलेन मुलांनी, शालिनी प्लस, कराड. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच दरवाढ थांबवण्यासाठी सरकारकडून कोणतेही पाऊल उचलले नाही असे सांगत भारिपच्या वतीने वर्ध्यात लॉलीपॉप वाटून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. पाहूयात या संदर्भातली ही बातमी. गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेलच्या दरात दिवसाकाठी वाढ होत आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले असल्याने सर्वसामान्यांच्या खर्चाचे बजेट बिघडले आहे. केंद्र सरकार भाववाढीवरती अंकुश लावताना दिसून येत नाही. सर्वसामान्य जनतेला सरकारने लॉलीपॉप दिले असल्याचे जाणवत आहे. यामुळेच भारिप बहुजन महासंघाच्या वतीने बजाज चौक येथे सरकारच्या विरोधात निदर्शने करत जनतेला लॉलीपॉप वाटून सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. जे केंद्र सरकारचं जे धोरण आहे भाजप सरकारचं हे महागाईच्या विरोधात धोरण आहे. सध्याचं जे सामान्य गरज आहे माणसांची, पेट्रोल, गॅस, डिझेल
या इंधनाचा जो सामान्याशी जुळलेला भाग आहे त्याचे गगनाला भाव मिळालेले आहे. आणि त्याच्यामध्ये या सरकारनं सत्तेवर येण्याच्या पूर्वी जो काँग्रेस आघाडी सरकार होती विरोध केला होता की महागाईच्या विरोधात आम्ही लढतो आहे, त्यांचे मात्र आज तोंड गप्प आहे, बिलकुल ते बोलायला तयार नाही आहेत. आणि म्हणून आज भारिप बहुजन महासंघाच्या वतीने लॉलीपॉप आंदोलन देणे सुरू आहे. जे लॉलीपॉप भाजपने आम्हाला दिलं होतं आणि तेच लॉलीपॉप आता आम्ही जनतेला देऊन राहिलेलो आहोत. हे आंदोलन सतत होत आहे. सरकारने जर या संदर्भामध्ये जर निर्णय जर घेतला नाही तर यानंतर राज्य सरकारच्या विरोधामध्ये भारिप बहुजन महासंघ आपलं आंदोलन उभे करणार आहे, त्याची जबाबदारी ही सरकारची राहील. प्रतिनिधी श्याम रामटेके, शालिनी प्लस, वर्धा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी फुंडकर कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. लोकनेते स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनानंतर आज 14 सप्टेंबर रोजी खामगाव दौऱ्यादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी फुंडकर कुटुंबियांची त्यांच्या माधवनगर स्थित वसुंधरा निवासस्थानी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी लोकनेते स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या प्रतिमेचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दर्शन घेऊन फुंडकर कुटुंबियांचं सांत्वन केलं. यावेळी त्यांनी आई श्रीमती सुनीता फुंडकर, सागरदादा फुंडकर, आमदार ॲडव्होकेट आकाशदादा फुंडकर आणि कुटुंबातील इतर सदस्यांशी चर्चा केली. यावेळी भागवत यांनी लोकनेते स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्यासोबतच्या सहवासाबाबत काही आठवणींना उजाळा दिला आणि आपल्या संवेदना व्यक्त करून फुंडकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रतिनिधी योगेश शर्मा, शालिनी प्लस, बुलढाणा. बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस. ढोल ताशांचा गजर, गुलालाची उधळण, अनोखे देखावे, बाप्पाची आरास, भक्तीचा जल्लोष. आता उत्सुकता आहे बाप्पाच्या आगमनाची. आम्ही सज्ज झालो आहोत बाप्पाच्या स्वागतासाठी. आणि तुम्ही यंदाच्या गणेश उत्सवात करा बक्षिसांची लयलूट, कारण शालिनी प्लस घेऊन येत आहे हे गणराया सजावट स्पर्धा. आपल्या बाप्पाच्या सजावटीचे फोटो आम्हाला पाठवा आणि मिळवा भरघोस बक्षीस. बाप्पाच्या सजावटीचे फोटो आमच्या 93 70 48 48 39 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करा. उत्कृष्ट देखावे आरास असणाऱ्या मंडळांना शालिनी प्लस देईल भरघोस बक्षीस. आणि हो, आमचा हे गणराया हा कार्यक्रम पाहायला विसरू नका. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढील वृत्त. सिल्लोड शहर पोलीस कर्मचाऱ्यांनी शहरातील मुख्य मार्गावरील वाहतूक कोंडी सोडून रस्ता मोकळा केला. नागरिकांच्या सोयीसाठी पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे पोलिसांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सिल्लोड शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करणे गेल्या काही वर्षापासून मोठे जिकरीचे झाले असून मार्गावरील बेशिस्त चारचाकी दुचाकी वाहनांची पार्किंगमुळे पादचारी तसेच वाहनधारकांना या मार्गावरून चालणे अवघड झाले होते. जीव अगदी मुठीत घेऊन प्रवाशांना येथे प्रवास करावा लागत होता. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती सिल्लोड शहरात खरेदीसाठी नागरिक बाजारपेठेत येतात, मात्र शहरात अधिकृतरित्या कोठेही वाहन पार्किंग करण्यासाठी जागा नसल्याने नागरिक आपली वाहने कोठेही पार्क करत असल्याने शहरातील मुख्य मार्गावरती सतत वाहतूक कोंडीची मोठी समस्या तयार झाली होती. नागरिकांना गैरसोय होत असल्याची बाब लक्षात घेऊन शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन मुख्य मार्गावरील वाहतुकीची कोंडी तसेच अडथळा ठरणाऱ्या घटकांना मार्गावरून दूर करत मुख्य मार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांस मार्गावरून जाण्यास कुठलाही अडथळा नसल्याने वाहनधारकांनी तसेच व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. तर काही सुजाण नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या या कामगिरीबाबत पोलिसांचं कौतुक केलं. त्याचबरोबर इथं पार्किंग व्यवस्था गणपती रायाची सुसंगतपणे प्रत्येकाच्या सभा मंडपात प्रत्येक मंडळाकडे व घरोघरी जे गणपती मंडळ गेले त्या सर्वांचं सुनियोजित व्यवस्थेनं जे आपलं आदर्श असं स्वरूप आज दाखवून दिलं, त्यामुळे आम्ही सर्व सिल्लोड शहरवासी भारावलेले आहोत. व कौतुक यासाठीच करायचं असतं की व ही व्यवस्था, ही शिस्त आणि ही पद्धत आम्हाला बऱ्याच दिवसापासून अपेक्षित होती की यावर्षी अत्यंत वेगळ्या पद्धतीनं कोणताही गाजावाजा न करता यांनी घडून आणली. याबद्दल देशमुख साहेब व त्यांचे सर्व सहकारी यांचं कौतुक करावं. एका मायेच्या ममतेच्या कोटी आपल्या या पोलीस दलातील कर्तव्यदक्ष विचार आदर्शांना सलाम करावा यासाठी अण्णाभाऊ साठे युवा मंचतर्फे अण्णाभाऊ साठे युवा मंचचे अध्यक्ष
कांबळे साहेब, डॉक्टर सचिन साबळे साहेब व सर्वच पदाधिकाऱ्यांनी अशी एक भावना व्यक्त केली की समाजातील नागरिकांना जे शांततामय सहजीवन आहे व उत्सवाची जी आनंदता आहे ती आज आपण प्रदान केली, त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. व त्यानिमित्तच हा एक सोहळा त्यांनी नाही म्हणतानाही आम्ही आग्रहानं करतोय, कारण त्यांनी सांगितलं की ही आमची ड्युटी आहे, याच्याबद्दल आम्हाला कौतुक नकोय. परंतु खरं म्हणजे सर्वच आपण माणसं आहोत व माणसं आपल्या शिस्तीचं कर्तव्याचं सिद्धच ज्यावेळेस गोष्ट निर्माण करता की समाजाला एक वेगळं संघटित रूप देता तर ते कौतुक करणं आवश्यक आहे, कारण आपण टीका करताना सुद्धा सोडत नाही आपल्या व्यवस्थेला, तर मग कौतुक करण्यात मागं राहू नये असं आम्हाला वाटलं. मी सचिन साबळे आमचे अध्यक्ष युवा मंचांना प्रास्ताविक करण्याचा आग्रह करतो. प्रतिनिधी अनिल साबळे, शालिनी प्लस, औरंगाबाद. हरतालिकेचे निर्माल्य नदीपात्रात टाकल्याने नदी प्रदूषित होत होती. मा भगवती सत्संग मंडळ गायत्री परिवाराच्या वतीने झोली अभियान राबवण्यात आलं. हे सर्व निर्माल्य झोळीत जमा करण्यात आलं, त्यामुळे नदी प्रदूषण टाळता आलंय. पाहूयात ही सकारात्मक बातमी. सर्वत्र हरतालिकेच्या निमित्त महिलांची नदीवरती स्नान करण्याकरिता गर्दी उमटलेली पाहायला मिळाली. दरम्यान महिलांनी पूजेकरिता आणलेले साहित्य त्या नदीत विसर्जित करत असल्याने नदीचे पाणी मोठ्या प्रमाणावरती प्रदूषित होत होते. मात्र हिंगणघाट येथील मा भगवती सत्संग मंडळ गायत्री परिवार शांतीकुज हरिद्वारच्या माध्यमातून महिलांना नदी प्रदूषित होऊ नये म्हणून आवाहन करण्यात आलं. महिलांनी निर्माल्य नदीमध्ये विसर्जित न करता गायत्री परिवाराच्या परिजनांना झोळीत टाकण्याकरता विनंती करण्यात आली. या निर्माल्य गंगाजन अभियानास शहरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला, त्यामुळे नदी प्रदूषित होण्यापासून वाचली आहे. प्रतिनिधी विलास नवघरे, शालिनी प्लस, वर्धा. ऋषीपंचमीनिमित्त पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर 25,000 महिलांनी अथर्व शीर्ष पठण केलंय, त्यामुळे परिसरातील वातावरण भक्तिमय बनलं होतं. गणेशोत्सवाचा आजचा दुसरा दिवस. आजच्या ऋषीपंचमीनिमित्त अतिशय भक्तिमय वातावरणात 25,000 महिलांनी सामूहिकरित्या अथर्व शीर्ष पठण केलं. ऋषीपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर पहाटे महिलांनी सामूहिकरित्या अथर्व शीर्ष पठण केलं. यंदाचे हे 31वे वर्ष असून महिलांचा सहभाग लक्षणीय होता, त्यामुळे वातावरण अतिशय भक्तिमय झाले होते. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, पुणे. अस्वच्छतेमुळे केसातील गुंत्यामुळे झालेल्या जटेने अनेक महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याच्या घटना आपणास माहीत असेल. अंधश्रद्धेपोटी इच्छा नसूनही जटेसोबत अनेक जणांना आपलं आयुष्य घालवावं लागतं. मात्र गेल्या 4 वर्षात ही परिस्थिती बदललेली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने 72 महिलांचे जट निर्मूलन केलंय. पाहूयात या संदर्भातली ही बातमी. जट एका समाजातल्या आणि गरीब महिलेलाच होते हा संपूर्णपणे गैरसमज आहे. अनेक समाजात आणि सर्व वय शिक्षित अशिक्षित स्त्रियांना देखील जट होत असते. याचा सामना या महिलांना देखील करावा लागत असल्याचा अनुभव अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आलाय. अनेकदा ज्या व्यक्तीच्या डोक्यात जट आहे तिला ती ठेवण्याची इच्छा नसते, पण कालांतराने घरच्या व्यक्ती समाजाची बंधने यायला लागतात. देवाचा कोप होईल इथपासून तर अनेक कारणांनी जट ठेवण्याची सक्ती केली जाते आणि अखेर जटेसह आयुष्याचा प्रवास सुरू होतो. ब्युटिशियन व्यक्ती खरं तर उत्तम पद्धतीने जट काढू शकते, पण भीतीमुळे आणि व्यवसायात कमी होईल म्हणून कोणत्याही पार्लरमध्ये जट काढली जात नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष आणि व्यवसायाने ब्युटिशियन असलेल्या नंदिनी जाधव यांनी हीच गोष्ट हिरली आणि स्वतःहून या कामाला पुढाकार घेतला. बारामती तालुक्यातील नाईकवडी गावातील शांताबाई शिवाजी ढम या 45 वर्षीय महिलेने तब्बल 15 वर्षापूर्वीची 2.5 किलो वजनाची 3.5 फूट लांबीची जटीचे ओझे उतरवलंय. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने त्यांचे समुपदेशन करून जट काढून टाकली आहे. त्यांच्या मनातील भीती देखील काढून टाकल्याचे जिल्हाध्यक्ष नंदिनी जाधव यांनी सांगितलं. निर्मूलन समितीतर्फे आज या ठिकाणी शांता शिवाजी ढम यांची नाईकवाडी या गावामध्ये 72वी जट काढण्यात आलेली आहे. गेली 15 वर्ष यांच्या डोक्यामध्ये जट होती आणि यांच्या मनामध्ये देवाची प्रचंड प्रमाणात भीती होती. पेपरमध्ये आणि TV मध्ये ज्या बातम्या दाखवल्या आत्तापर्यंत आलेले जट निर्मूलनाच्या, त्यामुळे त्यांचं कुठंतरी प्रबोधन झालं आणि त्या स्वतः जट काढण्यासाठी त्यांनी स्वतःच संमती दिली आणि आज या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व कार्यकर्ते येऊन त्यांचं जट निर्मूलन केलं. तसंच गावातल्याही लोकांनी अतिशय उत्तम पद्धतीने सहकार्य केलं आणि तेही यापुढं कोणाच्या डोक्यामध्ये जट असेल तर ते काढण्यासाठी ह्या स्वतः प्रबोधन करणार आहेत असं इथल्या गावातल्या महिलांनीही आणि त्यांनी आश्वासन दिलं.
जट काढून टाकल्याने आता डोकं हलकं वाटलं असून समाजातील इतरही जट असलेल्या महिलांनी ती काढून टाकावी असं शांताबाई सांगतात. 15 वर्ष झाले ही जट माझ्या डोक्यात आहे. त्याच्यापासून मला त्रास आहे. मानसिक त्रासामुळं जास्त वाढत गेली आणि त्या आतमध्ये जखमा झाल्या आणि मान डोकं दुखण्यात आले. म्हणून आज पेपरची बातमी वाचून ही जट मॅडमकडून काढण्यात आली. आता मला बरं वाटते, हलकं वाटते. प्रतिनिधी नवनाथ बोरकर, शालिनी प्लस, बारामती. भांडी धुण्यासाठी बंधाऱ्यावरती गेलेल्या 4 महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या सातपूर परिसरातून समोर आली आहे. गणेश उत्सवाच्या पहिल्याच दिवशी एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाल्याने या परिसरामध्ये शोककळा पसरली. महाराष्ट्रात सर्वत्रच बाप्पाच्या जल्लोषात स्वागत करत असताना नाशिकमध्ये मात्र एक दुःखद घटना घडली आहे. सातपुराच्या बेळगाव ढगा या परिसरात शिंदे नामक एक कुटुंब राहत असून सकाळी त्यांच्या घरी वाजत गाजत बाप्पाचं आगमन झालं. या आपल्या 2 लहान मुलींसह सुनेला घेऊन भांडी घासण्यासाठी जवळच असणाऱ्या बंधाऱ्यावरती गेल्या. काम आटोपल्यानंतर हातपाय धुत असताना एका मुलीचा पाय घसरल्याने ती पाण्यात पडली आणि तिला वाचवण्याच्या प्रयत्नात पाण्याच्या पातळीचा अंदाज न आल्याने इतरही तिघी यात बुडाल्या. विशेष म्हणजे घरातीलच एक लहान मुलगी या परिसरात खेळत असताना तिने हा सर्व प्रकार बघून घरातील इतर सदस्यांना याबाबत माहिती दिली आणि स्थानिक नागरिकांनी परिसरातील इतर सदस्यांनी तिथे धाव घेतली. 4 जणींना बाहेर काढलं आणि त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवलं. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. मृतांमध्ये मनीषा शिंदे, ऋषाली शिंदे, ऋतुजा शिंदे आणि आरती शिंदे यांचा समावेश आहे. सातपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशीच काळाने शिंदे कुटुंबावर घाला घातला. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. अमोल जाधव, शालिनी प्लस, नाशिक. सांगली जिल्ह्यातील मिरज येथे गणेश मिरवणुकी दरम्यान महापालिका निवडणुकीतील वाद उफाळून आल्याचं चित्र पाहायला मिळालं. या मिरवणुकी दरम्यान राष्ट्रवादीच्या अभिजित हरगे आणि भाजपचे महादेव कुरणे गटात तुंबळ हाणामारी झाली. मिरजेतील बसवेश्वर चौकात घरगुती गणपतीची मिरवणूक सुरू असताना कुरणे गटातील कार्यकर्ते या मिरवणुकीसमोर नाचत होते. तर याचवेळी मागून पुढे चाललेल्या हरगे गट समोर आल्याने दोन्ही गटात वादावादीला सुरुवात झाली आणि या वादाचे पर्यावसन हाणामारीमध्ये झाले. यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात हातात काठ्या गज घेऊन एकमेकांना मारहाण केली, तसेच तुफान दगडफेकही केली. यामध्ये दोन्ही गटातील 10 ते 12 कार्यकर्ते गंभीर जखमी झालेत, तर या ठिकाणी असणाऱ्या वाहनांच्या काचा फुटल्यात. यानंतर दोन्ही गटांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असता त्या ठिकाणी दोन्ही गटाच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये देखील जोरदार वादावादीचा प्रकार घडला. उशिरापर्यंत दोन्ही गटाच्या परस्पर विरोधी फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तर या घटनेच्या पार्श्वभूमीवरती मिरजेतील बसवेश्वर चौकामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. नुकताच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या संगीता हरगे आणि भाजपाच्या शुभांगी कुरणे यांच्यात लढत झाली होती. यामध्ये राष्ट्रवादीच्या संगीता हरगे या विजयी झाल्या आणि या निवडणुकीच्या वेळेचा वाद मिरवणुकीदरम्यान उफाळून आला. भगवान देवकर, शालिनी प्लस, सांगली. डोक्यावर ओढणी, कपाळावरती टिकली हा गौतम गंभीरचा फोटो सध्या चर्चेचा विषय बनलाय. काही दिवसांपूर्वी गंभीरने रक्षाबंधनाचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल केले होते. पाहूयात या संदर्भातली ही बातमी. भारतीय क्रिकेट संघाचा डावखोरा फलंदाज गौतम गंभीर सध्या मैदानापासून दूर असला तरी कायम चर्चेत असतो. शानदार फलंदाजीसह आपल्या बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या क्रिकेटरचे काही फोटो सोशल मीडियावरतीच चर्चेचा विषय बनले आहेत. या फोटोंमध्ये गंभीरने डोक्यावरती ओढणी आणि कपाळावरती टिकली लावल्याचे दिसून येत आहे. तृतीयपंथी समाजाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात गौतम गंभीरने उपस्थिती लावली होती. हिजडा हब्बा असं या कार्यक्रमाचं नाव होतं. गौतम गंभीर येथे पोहोचल्यानंतर त्यावेळी तृतीयपंथ्यांनी त्याला त्यांच्याप्रमाणे तयार होण्यास मदत केली आणि या फोटोची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भेदभावाचा सामना करणाऱ्या तृतीयपंथीय समाजाला समर्थन देण्यासाठी गौतम गंभीरने या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. हे कारण समजल्यानंतर सगळ्यांनीच गंभीरचं कौतुक केलंय. काही दिवसांपूर्वी गंभीरने रक्षाबंधनाचे फोटो सोशल मीडियावरती पोस्ट केले होते. अभिना आणि सिमरन या तृतीयपंथ्यांनी त्याला राखी बांधली होती. ही पुरुष किंवा स्त्री असण्याची नाही तर माणूस असण्याची गोष्ट आहे. तृतीयपंथी अभिना अहेर आणि सिमरन शेख यांनी राखीच्या रूपात माझ्या मनगटावरती त्यांचं प्रेम बांधलं आहे.
मी त्यांना अशाच प्रकारे स्वीकारलं आहे, तुम्ही पण असंच करणार का, असं गंभीरने ट्विटमध्ये लिहिलं होतं. गौतम गंभीर बऱ्याच दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघातून बाहेर आहे, तर यंदा IPL मध्ये सुरुवातीच्या सामन्यांमध्ये पराभवानंतर त्याने कर्णधारपद सोडलं होतं, तर इतर सामन्यांमधून त्याने माघार घेतली होती. गंभीर सातत्याने सामाजिक आणि देशातील संबंधित अनेक मुद्द्यांवरती आवाज उठवतो. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. जेटलींना खोटं बोलण्याची सवय, ललित मोदींचं ट्विट. जस्टिस गोगोई भारताचे नवे सरन्यायाधीश, 3 ऑक्टोबरला स्वीकारणार पदभार. पाण्यात बुडून 38 वर्षीय युवकाचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील घटना. बंडातात्या कराडकर यांची पद्म पुरस्काराच्या शिफारसीसाठी माहिती देण्यास नकार. मला पुरस्कार नको, स्पष्ट उक्ती. आणि औरंगाबाद येथे पोलिसांचे पथसंचलन, गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती केले पथसंचलन. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.